सूक्ष्मजीव खूप वेगवेगळ्या प्रकारची विकरे किंवा एन्झाईम्स तयार करतात. ठराविक विकरे जास्त प्रमाणात बनवली जातात आणि वातावरणात सोडली जातात. यांना एक्झो एन्झाईम असे म्हणतात. त्याचा उपयोग औद्योगिक तसेच उपयोजन म्हणून अन्न आणि आरोग्य व्यवसायात, धुलाई उद्योग आणि कापड उद्योगात केला जातो. उदाहरणार्थ सूक्ष्मजैविक प्रोटीजेस, अमायलेजेस आणि लायपेजेस यांचा उपयोग धुलाई डिटर्जंटमध्ये खूप होतो. या विकरांनी अन्न, रक्त आणि इतर सेंद्रिय पदार्थांचे डाग घालवायला मदत होते. ते पॉलिमरला पाण्यात विद्राव्य पदार्थांमध्ये बदलतात, ज्यामुळे ते धुतले जातात. ही विकरे बनवणारे मुख्य सूक्ष्मजीव म्हणजे बॅसिलस लायकेनिफॉर्मिस. इतर महत्त्वाचे विकरे म्हणजेच अमायलेज आणि ग्लुको अमायलेज यांचे औद्योगिक उत्पादन केले जाते. त्यांचा उपयोग पिष्ठमय पदार्थ खूप असणाऱ्या मका, गहू किंवा बटाट्यापासून ग्लुकोज बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये केला जातो. नंतर या ग्लुकोजचे रूपांतर फ्रुक्टोजमध्ये दुसऱ्या विकरांच्या ग्लुकोज आयसोमरेज सहाय्याने केले जाते. फ्रुक्टोज ही ग्लुकोजपेक्षा खूप जास्त गोड असते. अंतिम उत्पादनाला हाय फ्रुक्टोज सिरप असे म्हणतात. या हाय फ्रुक्टोज सिरपचा उपयोग खाद्य उद्योगात शीतपेये, रस आणि इतर बऱ्याच पदार्थांना गोड बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. याची इतर काही उदाहरणे: सुक्रोज पचन करणारी इन्व्हर्टेज विकरे यीस्टचा उपयोग करून बनवली जातात, जी नरम कँडीमध्ये वापरतात. बुरशीपासून मिळणारे रेनिन चीज बनवण्यासाठी वापरतात. जीवाणूंपासून मिळणारे DNA पॉलिमरेज फॉरेन्सिकमध्ये वापरले जाते. पेक्टिनेज आणि सेल्युलेज फळांचे रस स्वच्छ करण्यासाठी, क्लिअर करण्यासाठी वापरले जाते. सूक्ष्मजैविक पेय सर्वसाधारणपणे माहितीची मद्यपेये, बियर आणि वाईन आहेत. वाईन विविध फळांच्या गराचे जास्ती वेळा द्राक्षांपासून किण्वन करून बनवली जाते. बियर विविध धान्यांचे किण्वन करून बनवली जाते. या किण्वन क्रियांमध्ये वेगवेगळ्या प्रजातीच्या यीस्ट जसे सॅक्रोमायसिस सेरिवेसी, सॅक्रोमायसिस एलिप्सॉइडस्ट, सॅक्रोमायसिस रॉसेई इत्यादी वापरल्या जातात. याशिवाय काही लॅक्टिक ऍसिड जीवाणू चांगल्या दर्जाची वाईन बनवताना महत्त्वाची भूमिका निभावतात.